यावेळी हा मतदारसंघ निश्चितपणानं रयतवादी संघटनेला दिला गेला पाहिजे ही भूमिका इथल्या तमाम शेतकरी शेतमजूर बारा मुलतेदार आलुतेदार यांची आहे. कारण हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला मतदारसंघ आहे. पण प्रस्थापिताला यावेळी मुनगुटीवरनं झुलान द्यायचं ही भूमिका संपूर्ण कार्यकर्त्यांची आहे. आम्ही काही प्रस्थापितांचं गुलाम नाही किंवा प्रस्थापितांचं ढोल वाजवायसाठी आम्ही जन्माला आलो नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी 2019 एक क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाचं नवं पर्व हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेलं होतं. तळागाळातल्या माणसांची आमची नाळ जोडलेली होती आणि म्हणून त्यावेळी हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला सोडा, परंतु युती धर्म त्या काळामध्ये आम्ही पाळला आणि प्रचार प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं आणि परिवर्तनसुद्धा आम्ही केलं. यावेळी हा मतदारसंघ निश्चितपणानं रयत क्रांती संघटनेला दिला गेला पाहिजे ही भूमिका इथल्या तमाम शेतकरी शेतमजूर बारा मुलतेदार आलुतेदार यांची आहे. कारण या मतदारसंघामध्ये आम्ही जनतेला बरोबर घेऊन अनेक विकासाची कामं खऱ्या अर्थानं केलेली आहेत. आणि हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला मतदारसंघ आहे. पण दुर्दैवानं विस्थापिताची आम्ही लढाई लढत असताना प्रत्येक वेळी प्रस्थापितच आमच्या मुनगुटीवरती येऊन बसतो आणि म्हणून प्रस्थापिताला यावेळी मुनगुटीवरनं झुलान द्यायचं ही भूमिका संपूर्ण कार्यकर्त्यांची आहे. मी कार्यकर्त्यांच्या भावना जाणू शकतो आणि ह्या भावना घेऊन उद्याच्याला मी मुख्यमंत्री असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट घेणार आहे आणि हा मतदारसंघ आता आम्हाला मिळाला पाहिजे. कारण आम्ही काही प्रस्थापितांचं गुलाम नाही किंवा प्रस्थापितांचं ढोल वाजवायसाठी आम्ही जन्माला आलो नाही. तर माड्यामध्ये सुद्धा माड्या मतदारसंघातील जनतेनं 5 लाख मतं त्यावेळी आम्हाला दिली होती, ती प्रस्थापिताच्या विरोधामध्ये दिलेली होती. आणि हा मतदारसंघ तर खऱ्या अर्थानं प्रस्थापितांना गाडणारा मतदारसंघ आहे. आणि म्हणून मी विनंती अजूनही महायुतीला करतो की कुठंतरी आमच्या कामाचं मोजमाप करा आणि हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला द्या ही माझी अपेक्षा आहे.